लोककलावंतांना 5,000 पॅकेज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे याबाबत धन्यवाद रघुवीर खेडकर यांनी मानले. एकूणच काल प्रत्येक लोक कलावंताला प्रत्येकी 5,000 पॅकेज महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं. यावर रघुवीर खेडकर यांनी संगमनेर इथं बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांचे आभार मानले. शासनाकडून झालेल्या घोषणेमुळे आम्हा कलावंतांना मोठा आनंद झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारचं त्यांनी आभार व्यक्त केले. मागील वर्षी जून महिन्यापासून आमचा लढा चालू झाला, कारण आमच्या ऐन सीझनलाच तमाशे बंद पडले. आमच्या आता 3 सीझन गेले नाहीत, म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल मे हा एक सीझन, त्यानंतर दसरा, म्हणजे दसऱ्याला ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत तो एक सीझन, पुन्हा मार्च पुढं एप्रिल मे हा एक सीझन, असे आमचे 3 सीझन गेले नाहीत. आणि 3 सीझन गेल्यामुळं कलावंतांवर उपासमारीची पाळी, म्हणजे उपाशीच राहिले काही कलावंत. काही कलावंतांनी आत्महत्या केली, काही कलावंत कोरोनाने वारले. महाराष्ट्र शासनाला निवेदनं दिली, उपोषण केलं आणि महाराष्ट्र शासनाने त्या उपोषणाला प्रतिसाद दिला, माझ्या उपोषणाला. आणि मला ताबडतोब आम्ही जी देशमुख साहेबांनी मुंबईला बोलून घेतलं, आमची जी मागणी होती की कलावंतांना प्रत्येकी 5,000 महिना, लॉकडाऊनचे जे 3 महिने, या 3 महिन्यातल्या 5,000 प्रत्येकी महिना द्यावा सर्व लोक कलावंतांना, तर यांच्यासाठी मी त्यांना ती मागणी केली. त्याचप्रमाणे तमाशा फड उभं राहण्यासाठी आर्थिक पॅकेज याची मी मागणी केली होती. आणि त्या दोन्ही मागण्यांचा महाराष्ट्र शासनाने, सांस्कृतिक मंत्रालयाने, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, याचा अजितदादा पवार साहेबांनी याचा विचार करून ते कालच मंजूर केलेला आहे. आणि हा आमचा सर्वांचा आनंदाचा क्षण आहे. आणि मी तमाम जनतेला, महाराष्ट्र शासनाला, तमाम जनतेला मनापासून धन्यवाद देतो. असेच सदैव आमच्या पाठीशी राहा ही विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.